झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि आता क्रीडा विश्वातल्या महत्वाच्या घडामोडी झटपट. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला अखेर राज्यसभेचं नामनियुक्त सदस्यत्व मिळालंय. केंद्र सरकारनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन आता राज्यसभेचा नामनियुक्त खासदार झालाय. त्यामुळे आता फक्त शपथविधीची औपचारिकता बाकी आहे. सचिन तेंडुलकरला खासदारकी देण्यावरून लोकांमध्ये मतमतांतर दिसून आली. माजी खेळाडूंनी सचिनला खासदारकी देण्याचं स्वागत केलंय, तर काही लोकांनी फक्त सचिनलाच खासदारकी का असा प्रश्न उपस्थित केलाय. सचिन सारखंच सौरव गांगुलीही देशासाठी खेळला, मग त्यालाही खासदारकी का नाही असा प्रश्न मांडण्यात आलाय. दिल्लीने मुंबईचा दणदणीत पराभव केलाय. 37 रन्सनी मुंबईचा पराभव झालाय. सहवागनी कॅप्टन्सीला साजिशी अशी खेळी केली आहे. दिल्लीनं मुंबईसमोर विजयासाठी 208 रन्सचं लक्ष ठेवलं होतं. मुंबईचे सुरुवातीचे 3 खेळाडू केवळ 36 रन्सवर आउट झाले. मॅचच्या शेवटपर्यंत दिल्लीने मुंबईवर दबाव बनवला होता. दोनशे 8 रन्सचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईचे सुरुवातीचे 3 बॅट्समन केवळ 36 रन्सवर आउट झाले. रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली खेळी करून 96 रन्सची पार्टनरशिप केली. मुंबईचा कॅप्टन हरभजन सिंग यांनी केवळ 15 धावा केल्यात. मुंबईचा हा सीझन मधला 4th पराभव आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. दोन्ही टीममध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये कोलकातानी रॉयल चॅलेंजर्सचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी चॅलेंजर्स सज्ज आहेत. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी दोन हात करून पुन्हा भारतात परतलेल्या युवराज सिंगला मैदानात परतायचे वेध लागले. कॅन्सरची आपण मोठी झुंज दिली आणि त्यावेळी माझ्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलं. आता मी पूर्ण फिट आहे आणि खेळायला उत्सुक आहे, असंही युवीनं सांगितलं. वेस्ट इंडिजचा शैलीदार बॅट्समन शिवनारायण चंद्रपॉलनं आपल्या टेस्ट करिअरमध्ये 10,000 रन्सचा टप्पा पार केलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असणाऱ्या 3rd टेस्टच्या 2rd इनिंगमध्ये त्यानं हा टप्पा पार केला. 10,000 रन्सचा टप्पा पार करणारा तो 10वा क्रिकेटपटू ठरलाय. 37 वर्षाच्या या क्रिकेटपटूंनी 140 टेस्ट मॅचमधला हा टप्पा गाठलाय. बांगलादेशबरोबर मे महिन्यात T20 आणि वनडेचा बांगलादेशचा प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय साऊथ आफ्रिकेने घेतलाय. सीसीएचे कार्यकारी अधिकारी जॅक स्पॉल यांच्या मतानुसार त्यांच्या देशाचे बरेच खेळाडू सध्या एकतर आयपीएलसाठी भारतात किंवा इंग्लंडमध्ये आहेत, तर काही दुखापतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्बियाच्या अव्वल श्रेणीत नोव्हाक जोकोविचनं सर्बियन ओपनमध्ये आपण खेळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सर्बियन ओपन स्पर्धा 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत खेळवण्यात येणार आहे. आपल्या आजोबांच्या निधनानं आपण खचून गेलो आहोत. या धक्क्यातून सावरण्यासाठी मला अजून थोडा वेळ हवाय, असं जोकोविचनं म्हटलंय. बार्सिलोना ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये अँजी मरेननं धडक मारलीय. त्यानं कोलंबियाच्या सॅन्टियागो गिरलोडाचा 6-1-6-2 पराभव केला. पहिल्या सेटमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर मरेननं आपला खेळ उंचावतच नेला.